बोरिवली पूर्वेकडच्या भूमी ग्रीन सोसायटीने एक चांगला निर्णय घेतलाय. पाहूया काय आहे हा निर्णय. बोरिवली पूर्वेतल्या कुलूपवाडीतल्या भूमी ग्रीन सोसायटीनं एक अभिनव उपक्रम राबवलाय. सोसायटीतल्या सदस्यांनी सौर ऊर्जा विद्युत निर्मिती प्रकल्प सुरू केलाय. सोसायटीतल्या 8 विंग्स मधील लिफ्ट, मोटर पंप, इमारतीमध्ये लावण्यात आलेले दिवे यासाठी दरवर्षी 10 लाख रुपये खर्च येत होता. मात्र आता सौर ऊर्जा विद्युत प्रकल्पामुळे सोसायटीचे 10 लाख वाचणार आहेत. गेल्या वर्षभराच्या प्रयत्नानंतर या इमारतीत सौर ऊर्जा पॅनल्स बसवण्यात आली आहेत. सोलार युनिट्सचं जे आमच्या इथे बसवण्यात आलेलं आहे त्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये 8 विंग्स आहेत आणि त्या 8 विंग्समध्ये जेवढ्या लिफ्ट आहेत, वॉटर पंप, कॉमन एरियाज, कॉरिडोर्स इकडे सगळीकडे जी एनर्जी जनरेट होईल तर तिथे युटिलाइज केली जाईल. ही जी एनर्जी जनरेट होईल ती जवळजवळ 90,000 to 1 lakh युनिट्स जनरेट करण्यात येईल. इमारतीच्या गच्चीवर सौर ऊर्जेचे 258 पॅनल्स बसवण्यात आले. त्यापासून दिवसाला 80 to 90 युनिट ऊर्जा तयार होते. या प्रकल्पासाठी सोसायटीला एकूण 45 लाख रुपये खर्च आला. राज्य सरकारकडून या उपक्रमासाठी 13 लाखांचं अनुदान देण्यात आलंय. जे आपण वीज बनवतो ती आपण ग्रीडला टाई केल्यामुळे आपण ग्रीडमध्ये परत करतो. म्हणजे आपला जो डिस्कॉम असतो, जो डिस्ट्रीब्युटर कंपनी आहे त्याच्याकडे आपण वीज परत करतो. घेतलेली वीज आणि परत त्याला दिलेली वीज, म्हणजे समजा जर मी 100 युनिट दिवसाला वापरत असेल तर 100 युनिट मी दिवसाला परत केली तर आपल्याला ॲक्च्युली बिल शून्य येणार. ह्याच्यावरती हा कॉन्सेप्टवरती संपूर्ण सिस्टीम बसवलेली असते. अशा प्रकारे उपक्रम राबवल्यामुळे सोसायटीमधील सर्व सदस्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आमची सोसायटी थोडंसं इको फ्रेंडली वे मध्ये आणि कन्झर्वेशन ऑफ नेचर असं हे आमच्याकडे मोटो असते सोसायटीमध्ये. आम्ही सगळे प्रोग्राम आणि कार्यक्रम पण तसंच करतो. इंडियामध्ये आपण सोलार एनर्जीची भरपूर स्कोप आहे आणि आम्ही त्या सोलार एनर्जीचा यूज करून घेतो आहे ह्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. खूप छोटासा पाऊल उचललेला आहे पण बाकीच्या सोसायटींनी पण असा पाऊल उचलला तर आपण बरेच काही ऊर्जा सेव्ह करू शकू. नैसर्गिक स्त्रोतापासून ऊर्जा निर्मिती होत असल्यानं आता सोसायटीचे पैसे वाचतायत आणि पर्यावरणाच्या दृष्टीनंही भूमी ग्रीन सोसायटीनं खऱ्या अर्थानं ग्रीन होण्याच्या दृष्टीनं पाऊल उचललंय. गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.